नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गॅरन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज खूप महत्त्वाची नोटीस तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन येतात, सर आम्हाला तेलंगणा स्टेटबद्दलची न्यूज आली, त्याच्याबद्दल एक्झॅक्टली एक्सप्लेनेशन हवं आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं, ज्या विद्यार्थ्यांना थोडीशी नीटमध्ये कमी स्कोर आहे परंतु MBBS करायचं आहे आणि ज्यांचं बजेट कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काही ओपन स्टेट आहे जिथे की आपल्याला त्यांच्या बजेटनुसार ऍडमिशन घेता येतं. त्यापैकी एक स्टेट म्हणजे तेलंगणा स्टेट. आता एक्झॅक्टली तेलंगणा स्टेटमध्ये आज जी नोटीस आलेली आहे त्या गव्हर्नमेंटकडून, तर तो निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांची प्लॅनिंग आता थोडीशी चेंज झालेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना, जसं गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज कितीला क्लोज झालं, तर 505 मार्क्सला. यापेक्षा कमी मार्क्स आहेत आणि बजेट पण जास्त नाही, अशा विद्यार्थ्यांना बरेचसे आपल्या भागातले, जर मराठवाडा भागाचा जर विचार करायला झालं, हैदराबाद वगैरे आपल्यापासून जवळ आहे, असे विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ऍडमिशन घेतलेले आहेत. लाईक अपोलो, कामिनी, मल्लारेड्डी, रंगारेड्डी, असे काही अनेक कॉलेज चांगले आहेत जिथे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं. मग आता हे एक्झॅक्टली काय झालंय, तर ते जे तेलंगणा ओपन स्टेट आहे, तर आता तिथला जो कोटा आहे तो बराचसा कमी झालेला आहे. एक्झॅक्टली काय झालेलं आहे, नोटीसमध्ये एक्झॅक्टली काय सांगण्यात आलेलं आहे, हे सर्व गोष्टी आपण थोडं आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही आकड्याच्या द्वारे आपण मी तुमच्या समोर सांगणार आहे. आता एक्झॅक्टली आपल्याला तिथं तेलंगणामध्ये ऍडमिशन घेता येतं, परंतु ते कुठून घेता येतं, तर कॅटेगरी बी मधून. म्हणजे अन्य स्टेट जे डोमेसाईल विरहित जे विद्यार्थी आहेत, विदाउट डोमेसाईलच्या अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बी मधून ऍडमिशन घेता येतं. आता ते कशा पद्धतीने घेता येतं, तर टोटल जेवढे काही तिथे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या टोटल प्रायव्हेट कॉलेजेसच्या 35% सीट ह्या काय केलेल्या आहेत, कॅटेगरी बी ला दिलेल्या आहेत. किती टक्के सीट दिलेल्या आहेत कॅटेगरी बी ला, आता टोटल सीट्स किती आहेत पहा, आणि तो नियम कसा आला ते देखील मी तुम्हाला सांगतो. आता टोटल सीट्स किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत, 24 कॉलेजेस आहेत. त्यापैकी काय आहेत, 20 हे नॉन मायनॉरिटी कॉलेज आहेत आणि रिमेनिंग 4 कॉलेजेस काय आहेत, तर हे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. तर आता ह्या पूर्ण कॉलेजेस पैकी जर बघितलं, सध्या 24 कॉलेजेस पैकी बघितलं, तर टोटल सीट्स आहे 37,750. किती आहे, 3,750 ह्या टोटल सीट्स आहेत कॅटेगरी बी लागलेल्या आहे. ठीक आहे, आता तिथं काय आहे, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज कॅटेगरी बी ला नाही, सॉरी, टोटल सीट्स किती आहेत 37,750, पण आता मी काय सांगितलं तुम्हाला, कॅटेगरी बी ला किती येतात, 35% सीट्स येतात. आता याच्या 35% जर आपण केलं, 35% याच्या, तर टोटल सीट्स किती येत होत्या कॅटेगरी बी मध्ये, कॅटेगरीमध्ये टोटल सीट्स येत होत्या 1256 ह्या सीट दरवर्षी असायच्या. म्हणजे टोटल कॅटेगरी सीटला किती येतात, तर प्रायव्हेट कॉलेजच्या टोटल 35% सीट ज्या आहेत, आता टोटल सीट प्रायव्हेट कॉलेजच्या किती आहे, 37,750 टोटल सीट आहे, परंतु एवढ्या सर्व सीट्स असतात का कॅटेगरी बी मध्ये, नसतात. याच्या 35% कोटा हा कॅटेगरी बी साठी असतो. म्हणजे 35% कोटा जर म्हटलं तर किती झाले, 1256 सीट्स हे दरवर्षी आपल्याला ह्या कॅटेगरी बी मध्ये पाहायला भेटत होत्या. कॅटेगरी बी मध्ये किती सीट्स असायच्या, 1256, कन्फ्युजन होऊ देऊ नका, 1256 सीट असायच्या. मग आता रूल काय आल्या पहा, महत्वाचं हे आहे. आता हे आता आपण डिस्कस करूया की टोटल 1256 सीट आहेत आमच्याकडे. ठीक आहे, आता हे 1256 सीट्स मध्ये काय सांगितलं त्यांनी, याच्यामध्ये असं सांगितलंय की या 1256 सीट्स मध्ये त्यांनी 85% ज्या जागा असणार आहेत, 85% जागा हे त्या डोमेसाईल विद्यार्थ्यांना म्हणजे ते तेलंगणा स्टेट मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना 85% त्यांच्या सीट देणार आहेत. ठीक आहे, मग राहतात किती, राहतात फक्त 15% सीट शिल्लक राहतात. ह्या 15% सीट्स ह्या ओपन टू ऑल, म्हणजे सर्व ऑल ओव्हर इंडियामध्ये ओपन टू ऑल विद्यार्थ्यांसाठी 15% सीट्स आहेत, आणि याच्या 85% सीट्स ह्या फक्त डोमेसाईल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे तिथलं डोमेसाईल आहे तेलंगणाचं, अशाच विद्यार्थ्यांना तिथे त्या सीट देण्यात आलेल्या आहेत. आता जर टोटल जर आपण बघितलं, याचा 85% सीट जर बघितला, तर किती झाल्या, 1068 टोटल सीट, 1068 आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या हातातून गेलेल्या आहेत. म्हणजे 1068 सीट आपल्याला या एवढ्या सीटचा लॉस झालेला आहे हे समजून घ्या. यात इथे तर आपल्याला आता जाता येणार नाही आहे, मग किती सीट राहतात, 15% सीट जर याचं आपण केलं, तर साधारणतः किती टोटल सीट होतात, फक्त 188 सीट होतात. मग या 188 मध्ये काय आहे, तर 20 सीट जाणार मायनॉरिटी कॉलेजला जाणार आहेत, आणि रिमेनिंग राहतात सीट फक्त 168. म्हणजे टोटल आता जागा फक्त शिल्लक राहिल्या 168.
म्हणजे एवढा लॉस आहे विद्यार्थ्यांचा, म्हणजे ह्या खूप मोठा आता या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न पडलेला आहे. आणि विद्यार्थ्यांनी त्यांची प्लॅनिंग केलेली होती की सर आम्हाला 450 मार्क आहेत, 420 मार्क आहेत, 430 मार्क आहेत, काही विद्यार्थ्यांना 490 स्कोर आहे, की ज्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात नंबर लागत नाही आहे परंतु त्यांचं बजेट देखील कमी आहे, त्यांचं डीमला जायची तयारी नाही आहे, मॅनेजमेंट कोटात घ्यायची तयारी नाही आहे, परंतु आमचं बजेट असं आहे की आम्ही दरवर्षी 12 ते 11.5 लाख फी भरतो. कारण की या कॉलेजेसची फीस किती होती, 11.5 लाखापासून ते मॅक्झिमम 13 लाखापर्यंत फीस आहे आणि ती दरवर्षी भरायची आहे. असे नाही की एकदमच आपल्याला द्यायचं आहे. साधारणतः पाहायला गेलं तर ओव्हरऑल बजेट MBBS तिथलं 60 ते 65 लाख मध्ये एव्हरीथिंग सर्व होत होतं. परंतु हे अत्यंत म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून जर विद्यार्थ्यांच्या आपल्याकडल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे चांगली न्यूज नाही आहे विद्यार्थ्यांसाठी. पण काही हरकत नाही, आता या गोष्टीचा परिणाम अन्य स्टेटच्या काउन्सिलिंग देखील होणार आहे. एखाद्या स्टेटमध्ये जर अशा गोष्टी घडल्या तर विद्यार्थ्यांचा निश्चितच अन्य स्टेटकडे जाण्याचा प्रवाह वाढत जातो. आता अनेक दुसऱ्या ओपन स्टेट आहेत की जिथं विद्यार्थी आता ट्राय करतील आणि त्याच्यानुसार तिथले कट ऑफमध्ये देखील बरेचसे चेंजेस होणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्यांनी आता एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्यासाठी हा दरवाजा आता खूप पूर्णपणे थोडासा बंद झालेला आहे. त्या पद्धतीने आपण आता वेगळं प्लॅनिंग केलं पाहिजे, अन्य स्टेटमध्ये जाण्याचा विचार केला पाहिजे ज्यांचं बजेट नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी, आणि त्या पद्धतीने आपण आता पुढे गेलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आता हे तुम्हाला पूर्ण सिनॅरिओ समजलेला आहे, ह्या सर्व गोष्टी एक्झॅक्टली अशा पद्धतीने आहेत. एक्झॅक्टली सीट तुम्हाला किती आहेत ते कळायला, टोटल कॅटेगरी बी साठी किती येतात तर टोटल प्रायव्हेटच्या 35% सीट येत असतात. 3750 हे टोटल प्रायव्हेटच्या सीट आहेत तिथं, त्यातल्या 35% जागा येणार कॅटेगरी बी ला, म्हणजे 1256 जागा येत होत्या. पण त्यातला हा नियम आज काय काढलेला आहे, तरी या जागेच्या 85% जागा ह्या कोणाला जाणार आहे, तर तिथल्या स्थित असलेल्या डोमेसेल असलेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे 1068 जागा गेल्या, रिमेनिंग राहतात फक्त 188. त्यातल्या आपल्याला किती भेटणार आहेत, विदाउट मायनॉरिटी कॉलेज 168, मायनॉरिटी कॉलेजच्या 20 जागा आहेत. अशा पद्धतीने हा टोटल सिनेरियो आहे. याच्या व्यतिरिक्त काही अडचणी आल्या तर नक्कीच व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करा. आपलं ऑफिस लातूर, बीड, बारामती, पुणे आणि नांदेडमध्ये आहे. तुमच्या काही शंका असतील नक्की व्हिजिट करून त्याचं निरसन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्समध्ये आपल्या काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी लवकरच ऍडमिशन घेऊन आजच आपली जागा निश्चित करा मित्रांनो. थँक्यू सो मच.